तुम्ही कधी मिरचीमध्ये साबण टाकून त्याचा ठेचा बनवला आहे का नसेल बनवला तर आज आपण साबण आणि मिरचीचा ठेचा बनवणार आहोत आणि तो कशासाठी रिझल्ट तुमच्या समोर आहे घरामध्ये जर एकदा पाल आली ना तर ती खूप वैता घालून सोडते आणि मेन म्हणजे खूप किळस पाणी वाटते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही अन्न शिजत असेल किंवा अन्न ठेवलेलं असेल तर विषबाधा सुद्धा होऊ शकते आपल्याला थोडी माहिती असतं की पाल रात्रभर कुठे फिरते अशा वेळेस पालेला न मारता आपण जर तिला व्यवस्थितरित्या घरगुती साहित्य वापरून जर तिला घरातून पळून लावलं तर किती भारी होईल ना मग चला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्याला इकडे घ्यायचं आहे अंगाचं साबण जे अंगाचं साबण तुम्ही वापरत आहात ते अंगाचं साबण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने किसून घ्यायचं किंवा तुम्ही मग तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता नंतर घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या आणि याला व्यवस्थितरित्या आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आता एक लक्षात घ्या हिरव्या मिरच्या ऐवजी तुम्ही लाल मिरच्या घेऊ शकता किंवा मग एकदम अ अति ती तिखट असलेला लाल तिखट घ्या त्याचा वापर केला तरीही चालेल मी अति तिखट असलेली हिरवी मिरची इकडे घेतलेली आहे दोन हिरवी मिरची सफिशियंट आहे जास्त आपल्याला घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला या हिरव्या मिरचीना तिखटपणा आणायचा आहे आता तो आपल्याला ह्या आपण जे ग्रेट करून साबण घेतलंय त्यामध्ये करतोय तुम्ही हे भांडं यासाठी वापरत आहात ते असंच वापरा की जे किचनमध्ये तुम्ही बिलकुल वापरत नाही सो अशा पद्धतीने इथे आपण हिरवी मिरची आणि साबण टाकल्यानंतर तीन ते चार कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत आपल्याला कापूरचा सुगंध हा खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे आपण इकडे कापूर थोडंसं जास्त घेतलेला आहे आता याची सुद्धा सहजरित्या पावडर होऊन जाते त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक डांबर गोळी एकच डांबर गोळी घ्या जास्त आपल्याला डांबरगोळी नको आहे कारण आपल्याला डांबरगोळीचा सुद्धा जो काही सुगंध आहे तोही आला पाहिजे आणि कापूरचा सुद्धा सुगंध आला पाहिजे साबण आपण का घेतलंय कारण साबणमध्ये सुद्धा केमिकल असतं त्यामुळे आपण इकडे साबणाचा वापर केलेला आहे जो की घरातून पाल घालवण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला आता नंतरची प्रोसेस बघूयात असं पातेला आपल्याला घ्यायचं आहे की जे आपण किचनमध्ये बिलकुल यूज करत नाही वेस्टेज तर आपल्याकडे असतंच ना आता ही जी आपण पूर्ण काही पावडर वगैरे करून घेतली ती सगळी आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये यामध्ये टाकायची आहे पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलं जास्त पाणी घेतलेलं नाही आणि आपण जे काही संपूर्ण इन्ग्रिडियंट्स प्लेटमध्ये ठेवले हो होते ते सगळे काही मी यामध्ये टाकलेले आहेत नंतर आपल्याला हे ठेवायचं आहे गॅसवरती गॅस मोठा ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त याची उकळी काढून घ्यायची आता आपण उकळी का काढतोय कारण आपण यामध्ये साबणाचा वापर केला आहे साबण सुद्धा यामध्ये व्यवस्थितरित्या मेल्ट होईल दुसरी गोष्ट डांबर गोळी आणि कापूर सुद्धा आपण डांबर गोळीचे काही पिसेस असतील ते सुद्धा यामध्ये मेल्ट होईल आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे हिरवी मिरची हिरवी मिरचीमुळे यामध्ये जे आहे तिखट पेनाईल तिखटपणा येईल आणि त्याचा जो काही अर्क आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरेल आता बघा तुम्ही म्हणाल की यामध्ये हिरवी मिरचीचं काय काम आहे जेव्हाही आपण हे पालीच्या अंगावरती टाकणार आहोत किंवा जिथे कुठे पाल येते तिथे टाकणार आहोत जर इनकेस हे पालीवरती पडलं तर बाकी डांबर गोळी कापूर साबण हे त्यांचं काम करणार आहे पण हिरवी मिरची सुद्धा तिचं काम करणार आहे ते म्हणजे त्या पालीच्या स्किनला जे आहे बिलकुल असं तिखटपणा जाणवेल जसं की आपल्यालाच बघा तिखट आपण काही वाटलं तर कशी आपल्याला आग होते बस तसंच काहीस पालीसोबत सुद्धा होतं त्यामुळे आपण इकडे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आता बघा उकळी आली मी गॅस बंद केलेला आहे आता हे सोल्युशन गरम असतानाच गाळणीने गाळून घ्यायचं गाळणी सुद्धा अशी घ्यायची जी आपण बिलकुल किचनमध्ये यूज करत नाही आपल्याकडे असतेच होत जुने पुराणी गाळणी वगैरे सो तीच गाणी आपल्याला इकडे घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्लोर क्लीनर जे फ्लोर क्लीनर तुम्ही यूज करता त्या फ्लोर क्लीनरचा वापर करायचा आहे साधारणतः तीन ते चार चमचे जास्त प्रमाणात आपल्याला फ्लोअर क्लीनर यामध्ये टाकायचं आहे आता हे आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे हे आपलं लिक्विड तयार झालेलं आहे या लिक्विडचा वापर आपण दोन पद्धतीने करू शकतो चला त्या कोणत्या पद्धती आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात हे सोल्युशन थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा घरामध्ये पाल येते ना तर तेव्हा किळसवानं सुद्धा वाटतं भीती सुद्धा वाटते आणि आपण असं होतं की अरे ही पाल घरातून कधी जाईल मग ही जी काही घरामध्ये पाल असते ती आपल्या घरातील जे छोटे मोठे किडे असतात ना ते खात असते आणि जास्त करून ही लाईट जे काही लाईट आहे तिथे जर किडे छोटे मोठे असतील तर तिथे ती फिरतच असते आणि मग अशा वेळेस किचनमध्ये जास्त करून आपल्याला खूप किळसवानं वाटतं कधी असं वाटतं की अरे आपण काही वर ठेवलेलं आहे तर पाल याच्यामध्ये तर येणार नाही ना मग अशा वेळेस सगळ्यात पहिले काय करायचं आहे घराची स्वच्छता नेहमी ठेवायचं जेव्हा तुम्हाला लाईटची गरज नसेल तेव्हा लाईट बंद करून ठेवायचं स्पेशली किचनमधला लाईट म्हणजे कसं तिथे किडे वगैरे येणार नाही त्यानंतर जिथे कुठे तुम्ही स्प्रे मारू शकत नाही तिथे अशा पद्धतीने कॉटन घ्यायचं आणि त्याने जे आहे या सोल्युशनमध्ये बुडून आपल्याला हे कॉटन तिथे ठेवायचे आहेत जिथे कुठे तुम्ही स्प्रे मारत मारू शकत नाही तिथे जसं की दिवांच्या खाली झालं किंवा एखाद्या कानाकोपऱ्यात झालं तिथे आपण स्प्रे नाही मारू शकत मग तिथे अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता गॅस ओट्या सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता फक्त गॅसच्या थोड्यासं दूर ठेवायचं आहे कारण यामध्ये डांबर गोळी आणि कापूर आपण वापरलेला आहे जे ज्वलनशील पदार्थ आहेत त्यामुळे त्यानंतर आता तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला पाल कुठेतरी दिसली पटकन हा स्प्रे मारायचा किंवा मग पाल ही दरवाजा वाटे किंवा मग खिड खिडकी वाटे आपल्या घरामध्ये येते तर संध्याकाळ टायमाला तुम्हाला अशा पद्धतीने स्प्रे मारून ठेवायचा आहे गॅलरीमध्ये जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल की पाल फिरते तिथे हा स्प्रे संध्याकाळी मारायचा रोज मारायचा हप्ताभर हे सोल्युशन वापरायचं नंतर या सोल्युशनमधला जो काही स्मेल आहे डांबर गोळीचा असेल कापूरचा असेल तो कमी कमी होत चालतो त्यामुळे आपल्याला हे पुन्हा नवीन बनवायचं आहे जेवढा स्ट्रॉंग स्मेल राहील तेवढं जे काही रिझल्ट येणार आहे तो अगदी फास्ट येणार आहे अशा पद्धतीने सगळीकडं मारायचं रिझल्ट हमखास येईल म्हणजे येईल पहिलेच प्रयत्न येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा फेसबुकवरती बघत असणार तर प्लीज लाईक करा आणि फॉलो करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरीसुद्धा पाल येत असेल घरात पाल येत असेल तर हा हॅक नक्की ट्राय करून बघा चला धन्यवाद